स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ। अष्टा येथील डॉक्टर संजीव गणपतराव माने यांना राज्य शासनाचा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार बुधवारी जाहीर झाला। हा पुरस्कार पटकावून डॉक्टर संजीव माने यांनी आष्टा शहरासह जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे। शासनाने सन 2018 आणि 2019 मधील विविध 134 पुरस्कारांची घोषणा बुधवारी केली। यामध्ये आष्टा येथील शेतीनिष्ठ शेतकरी डॉक्टर संजीव माने यांचा समावेश आहे। शेती क्षेत्रातील सर्वोच्च समजला जाणारा कृषीरत्न हा पुरस्कार डॉक्टर संजीव माने यांना जाहीर झाला आहे। शासनाचा सर्वोच्च पुरस्कार जाहीर झाल्याने डॉक्टर संजीव माने यांच्यावर अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे। स्वराज्य मराठी न्यूज चॅनलसाठी सागर जगताप, अष्टा। काल सायंकाळी 7:15 सुमारास कृषी संचालक श्रीयुत विकासजी पाटील साहेबांचा फोन आला आणि एक अत्यंत आनंदाची बातमी त्यांनी सांगितली। महाराष्ट्र शासनाचा 2018 कृषीरत्न पुरस्कार मला जाहीर झाला असं त्याने आनंदाची बातमी सांगितली आणि लगेच GR देखील तसा पाठवून दिला। अत्यंत सर्वोच्च असा हा पुरस्कार महाराष्ट्रात एकाच व्यक्तीला किंवा संस्थेला दिला जातो प्रत्येक वर्षी। 2018 हा पुरस्कार मला त्यांनी व्यक्ती म्हणून जाहीर केला। पश्चिम महाराष्ट्रामध्ये यापूर्वी कृषीरत्न पुरस्कार डॉक्टर बोधाजीराव मुळकांच्या संस्थेंना मिळाला होता, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात हा पुरस्कार नव्हता। खास करून मला अत्यंत आनंद होतोय की सांगली जिल्ह्यामध्ये हा प्रथम पुरस्कार मिळालेला आहे कृषीरत्न म्हणून। यापूर्वी मला कृषीभूषण पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा आहे, शेतीनिष्ठ पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा आहे, शिवाय आनंद बाकीचे अत्यंत महत्त्वाचे पुरस्कार देखील मिळालेतच, पण हा मात्र पुरस्कार सर्वोच्च पुरस्कार आहे महाराष्ट्र शासनाचा, याचा मला अत्यंत मनापासून आनंद होतो। हा पुरस्कार मिळणे महत्त्वाचंच आहे। याच्यामाग आता सर्वजण मानतात की गेली बरीच वर्ष मी ऊस शेतीमध्ये काम करतो, ऊस शेतीचं ऊसाचं उत्पादन कसं वाढवता येईल या दृष्टीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचा माझ्या शेतीमध्ये झालेल्या यशस्वी प्रयोगाचा प्रसार देखील चांगल्या पद्धतीनं करतो असं सर्वांचं मत आहे। कदाचित या सर्वांची चर्चा होऊन महाराष्ट्र शासनाने मला हा पुरस्कार जाहीर केला असं मला वाटतं। या पुरस्कारानं निश्चितच आणखीन वेगाने अत्यंत जोमाने काम करण्याची प्रेरणा मला मिळाली आहे। इथून पुढं देखील गेली 20-25 वर्ष मी जसं शेतीमध्ये काम करतो आहे तसंच निश्चितपणे अजून वेगाने जोमाने काम करेन याची निश्चितपणे मला खात्री देता येईल। परत एकदा महाराष्ट्र शासनाचं आभार मानायचे आहेत की त्यांनी माझ्यासारख्या एक सर्वसामान्य शेतकऱ्याला एवढा सर्वोच्च पुरस्कार कृषीरत्न 2018 देऊन माझा सन्मान केला, त्याबद्दल कृषी खात्याचं आणि महाराष्ट्र शासनाचे देखील आभार मानतो।